शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी थर्मल स्कॅनिंग पथकात शिक्षकांचा समावेश आहे, मात्र आता शाळा उघडण्यापूर्वी पूर्वनियोजन करण्यासाठी त्यांना त्या कार्यातून मुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियंत्रण पथकात जिल्ह्यातील शिक्षकांचा देखील समावेश करण्यात आला आहे, मात्र आता शाळा सुरू करण्यापूर्वी पूर्वनियोजन करण्यासाठी शिक्षकांना या कार्यातून मुक्त करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी ए एस शिंदे, पी बी भदाने, आर बी सूर्यवंशी, सी व्ही तोरवणे, ए झेड सैंदाने, आर डी पाठक, के ए पाटील आदी उपस्थित होते. ज्या शिक्षकांची सेवा कोविड 19 साठी अधिग्रहित करण्यात आलेली होती, त्या शिक्षकांना त्या कार्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिक्षणाधिकारी माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन द्यायला आलेलो होतो. तर याचं कारण असं की महाराष्ट्र शासनाने नुकताच जी आर काढलेला आहे 17 ऑगस्ट 2020 रोजी. तर त्या जी आरनुसार शिक्षकांना कोविडच्या ड्युट्या देऊ नयेत असं स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याच शिक्षकांना कोविडसाठी ड्युटी देण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता शिक्षण ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी हे त्यासाठी काम करतायत, प्रवेश प्रक्रिया राबवतायत, असे अनेक कामकाज, अनेक प्रकारचे कामकाज, शालेय कामकाज सुरू आहे. तरीसुद्धा या शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. शासनाने आदेश केल्यावर सुद्धा आमच्या शिक्षकांना ड्युट्या लागलेल्या आहेत. त्या शासनाने किंवा या प्रशासनाने ताबडतोब रद्द कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती करीत आहोत. MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे.